मी भाग्यश्री ढोंगे VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. इच्छेविरुद्ध जबरदस्ती केल्याची घटना आली उघडकीस, पोलिसांनी केली आरोपीला अटक. यवतमाळमध्ये संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिकांची घोषणाबाजी, शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित. आणि दुचाकी वाहन चोराला नागपुरातील कोतवाली पोलिसांची अटक, एकूण 69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सविस्तर वृत्त. नागपूर जिल्ह्यातील मौदा अरोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बळजबरीने शारीरिक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे. 31 जुलैला ही घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी मुलगी घरी एकटी असताना आरोपी संजू चैत्राम मेंढे राहणार रेवराल टोली याने बळजबरीने शारीरिक संबंध केले व घटनास्थळावरून पळ काढला. नंतर फिर्यादी पीडितेने सर्व प्रकरण घरी सांगितले व घरच्यांनी पोलीस स्टेशन गाठले. फिर्यादी याच्या रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध कलम 376, 452, 506 बांधवी कायद्याने गुन्हा नोंद करण्यात व लगेच पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी जाऊन आरोपीला रात्री अटक करण्यात आली व न्यायालयाकडून 2 दिवसाच्या रिमांडसाठी कोर्टमध्ये त्याला हजर करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत. दिग्रस तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय युवकाची गाढ झोपेत असतानाच निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. मृतक विठ्ठल विजय जाधव, वय वर्ष 25, राहणार साखरा असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी दिग्रस तालुक्यातील साखरा या गावांसह दिग्रस तालुक्यामध्ये खून झाल्याची चर्चा वाऱ्यासह संपूर्ण परिसरात पसरली होती. मृतक विठ्ठल विदय जाधव, वय 25, राहणार साखरा असे या खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर मृतक युवक हा साखरा या गावामध्ये दिग्रस ते दारवा रस्त्यालगत पानटपरी चालवणाऱ्या व्यवसाय करीत होता. मृतक विठ्ठल विजय जाधव याच्या घराचे बांधकाम चालू होते तर तो छताच्या स्लॅबवर रात्रीच्या वेळेस झोपून होता. अशा वेळेस सकाळी त्याचे आई वडील त्यांनी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद न मिळाल्यामुळे जवळ जाऊन हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला असता मृतकाचा चेहरा शस्त्राने चंदामेंदा केल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी गावातील नागरिकांना ही घटना सांगण्यात आली होती. या संपूर्ण घटनेची माहिती प्रभारी ठाणेदार विजय रत्न पारखी यांना मिळाली व त्यांनी याची दखल घेत तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी या बाबीची संपूर्ण पाहणी करून यवतमाळ येथून श्वान पथक सुद्धा बोलवण्यात आले होते. श्वान पथकामार्फत संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली व 2 व्यक्तींचे फिंगरप्रिंट सुद्धा घेण्यात आले. सदर मृतक विठ्ठल विजय जाधव यांचा अपघात झाला असल्याची शक्यता असल्यामुळे पारदर्शकतेने तपासणी करण्यात येईल. साखरा गावामध्ये घटनास्थळी ठाणेदार विजय रत्न पारखी, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मानकर, PSI कायंदे, ASI नीलकंठ चव्हाण, जमादार सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. मृतक विजय विठ्ठल जाधव त्यांच्या मागे आई वडील आणि त्याला धरून 4 भाऊ असा आप्त परिवार होता. आर्णी तालुक्यातील सुकळी येथे चारित्र्यावर संशय घेत खुद्द पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सविता विनोद कथलेवाड, वय वर्ष 26, राहणे सुकळी असे मृत पत्नीचे नाव आहे. तर विनोद चंद्रबान कथलेवाड, वय वर्ष 33 असे आरोपी पतीचे नाव आहे. दिनांक 31 जुलैला रात्री 10:00 दरम्यान चारित्र्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद झाला असता आरोपी पतीने पत्नीला जमिनीवर दोरीच्या सहाय्याने गळा आवळला, त्यानंतर पलंगावर ठेवून हाताने गळा आवळला असता यात पत्नी मृत्यूमुखी पडली व रात्रभर आपल्या 2 मुलीसह आरोपी घरातच झोपला. सकाळी 5:00 सुमारास उठून आर्णी पोलीस स्टेशन गाठून हत्या केल्याची कबुली देत स्वतःला आर्णी पोलिसांच्या स्वाधीन केली. आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीतांबर जाधव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनीही घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास सुरू आहे. तर मृतक पत्नीला 1 7 वर्षाची व 1 4 वर्षाची असे एकूण 2 मुली आहेत. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. यवतमाळ शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळ येथील दत्तचौक येथे शेकडो शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून भाजप विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली आहे. संजय राऊतांवर करण्यात आलेली कारवाई ही अन्याय असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. भाजप ED च्या माध्यमातून सेनेच्याच नेत्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख
राजेंद्र गायकवाड, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते. आज सकाळी 10 वाजता स्थानिक टिंबर भवन धामणगाव रोड येथे संकल्प फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे व माननीय आमदार श्री मदनभाऊ येरावार यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडलाय. संकल्प फाउंडेशनचे शहर संघटक आकाश भारती यांच्या पुढाकाराने ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत 24 तास यापुढे सेवा देणार आहे. आज सकाळी महसूल दिनाच्या निमित्ताने समाधान शिबिर व रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन तहसीलदार श्री कुणाल झालते यांच्या मार्गदर्शनात टिंबर भवन येथे करण्यात आले होते. याचे औचित्य साधून संकल्प फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडलाय. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार श्री कृणाल झालटे, सामाजिक संस्था व संस्थानाचे समन्वयक श्री घनश्याम दरणे, रेडक्रॉसचे जलालुद्दीन गिलानी, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष श्री घनश्याम बागडी, सामाजिक कार्यकर्ता भाई अमन, संकल्प फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष प्रलय ट्रिमपवार, सचिव वसंत शेळके, रवी माहूरकर, नितीन माटे, आशिष महल्ले, रवी ठाकूर, प्रकाश दिघडे, विनोद दोंदल, रवी कडू, मनोज तामगाडगे, संजय ढोकणे, निलेश ठोंबरे, प्रमोद खोडे, आकाश भारती, अक्षय हांडे, शुभम वानकेळे, अनिकेत गोपाळे तर संकल्प वनिता वाहिनीच्या महिला प्रमुख अंजली फेंडर, ज्योती डब्बावार, पूनम शेंडे, संगीता ट्रिमपवार, कुमारी निकिता बाविस्कर, स्नेहल रेचे इत्यादी उपस्थित होते. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. अकोला बाजार येथील येवली येथे घराकडे परत येत असताना नदीवर हातपाय धुण्याकरता गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा पाय घसरून नदीच्या डोहात पडल्याने दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. अथक प्रयत्नातून मुलाचा मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढण्यात आला असून उत्तर तपासणीकरिता यवतमाळ येथे रवाना करण्यात आला आहे. ही घटना अकोला बाजार येथील येवली येथे घडली आहे. त्याचा मृतदेह सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आलाय. ओम प्रल्हाद चव्हाण, वयवर्ष 16, राहणे यावली असे मृतकाचे नाव आहे. ओम हा शेतातून घराकडे परत येत असताना नदीवर हातपाय धुण्याकरता गेला होता. दरम्यान पाय घसरून नदीच्या खोल पाण्यात पडल्याने सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने गावकरी धावून आले, मात्र ओम याचा शोध लागला नाही. दरम्यान घटनेची माहिती तहसीलदार यवतमाळ आणि वडगाव जंगल पोलिसांना देण्यात आली. आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पसारण करण्यात आलं. पथकानं शोध मोहीम सुरू केली, परंतु रात्री उशिरापर्यंत ओमचा शोध लागला नाही. शेवटी सोमवारी सकाळी गावातील तरुणांनी काटेरी ताराला दगड बांधून डोहात सोडून शोध घेतला असता ओमचा मृतदेह गळाला लागलाय व खोल डोहात फसल्याने ओमचा मृत्यू झालाय. दरम्यान शव पाण्याबाहेर काढून उत्तर तपासणीकरिता यवतमाळ येथे रवाना करण्यात आलाय. ओम हा नुकताच 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी 11वीच्या वर्गात प्रवेश केला होता.
त्याच्यामागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभावाच्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास ठाणेदार पवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलीस करीत आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत चिरंजीवी रुग्णालयाच्या बाहेरून दुचाकी वाहन चोरी गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गुप्त बातमीद्वाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एकूण 69,000 मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या मनुबाई बुराडे वय 72 या चिरंजीवी रुग्णालय नर्सिंग होम गजानन महाराज मंदिर रोड महाल येथे भरती असल्याने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता आपल्या दुचाकी वाहनाने तेथे गेले होते आणि त्यांनी आपले दुचाकी वाहन रुग्णालयाच्या समोर रोडवर ठेवली होती. रुग्णालयातून परत आल्यानंतर दुचाकी त्या जागेवर न दिसल्याने त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चोरीचे वाहन असा एकूण 69,000 मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. तेव्हापासून आम्ही सतत त्या गाडीच्या शोधामध्ये एरियामध्ये परिसरात पेट्रोलिंग करत होतो. गुप्त बातमीदार नेमण्यात आले होते. आम्हाला एक दिवशी माहिती मिळाली की आरोपी नामे पंकज पांडुरंग टुले वय 20 राहणार शिवाजीनगर हा सराई चोर असून त्याच्याकडे काही गाड्या आहेत. त्यावरून आम्ही सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे सदरची गाडी मिळून आली. तसंच त्याचप्रमाणे पोष्टे धंतुली येथील एक गाडी मिळून आलेली आहे. तसेच पोष्टे नंदनवनीतून चोरी गेलेली एक गाडी मिळून आली आहे. तसेच त्याच्याकडे अजून इतर एक गाडी चोरी मिळून आलेली आहे. त्याचा अपराध क्रमांक अद्यापर्यंत उपलब्ध झालेला नाही. सदरच्या कारवाईमध्ये पोलीस स्टेशन तपास पथकातील ASI सुखदेव मडावी, NPC हरिश्चंदन केडे, NPC प्रसन्न दापूरकर, तसेच PC चेतन उत्केडे, अमित तिवारी, उमेश कळसुंगे, सागर सुखदेवे यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सर, एकूण किती रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे? आरोपी पुढे पुढे कोण दाखल होते का, काय सांगतात? एकूण 1,07,000 मुद्देमाल जप्त आहे. नमूद आरोपी हा सराई 379 वाहन चोरीचा गुन्हेगार आहे. मारेगाव शहरात 2 धक्कादायक घटना समोर आल्या ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील कन्हाळगाव रस्त्यालगत राहणाऱ्या अनिल आत्राम याला कूलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करायला आलेला एक युवक बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तपास केला असता त्याचा मृतदेह सापडला. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. शहरातील कन्हाळगाव रस्त्यालगत राहणाऱ्या अनिल आत्राम याला दिनांक 1 ऑगस्ट रोजी सोमवारला दुपारी अंदाजे 3 वाजेच्या सुमारास कूलरचा शॉक लागल्याने अनिलचा मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत शहरातील लोढा हॉस्पिटल या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी मधु जिंगर सहारे राहणे देवरी तालुका साकोली जिल्हा भंडारा हा कुटुंबासोबत 1 महिन्यापूर्वी आला असता 29 जुलै रोजी कुणाला न सांगता अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी शहरातील व देवरी येथे शोध घेतला असता शोध लागला नसल्याने 29 जुलै रोज मारेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांनी दिली असताना 1 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जुने न्यायालय परिसरामधून त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दिग्रस तालुक्यामध्ये मागील 1 वर्षापासून 2-चाकी गाडी चोरून नेण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अशीच एक घटना काल दिनांक 1 ऑगस्ट रोजी पंचायत समिती दिग्रस येथील कर्तव्यावर कार्यरत असणारे कृषी अधिकारी श्री राहुल डाखोरे यांच्यासोबत घडली. गाड्या चोरीमुळे दिग्रस शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी अधिकारी श्री राहुल डाखोरे हे तहसील कार्यालयामध्ये तालुका कृषी अधिकारी श्री राजपूत साहेब यांच्याशी चर्चा करण्याकरिता 4:30 आपल्या 2-चाकी पॅशन प्रो गाडीने आले होते. परंतु ऑफिस काम झाल्यानंतर तहसीलच्या परिसरामध्ये आपली गाडी शोधूनही दिसत नसल्यामुळे तहसील परिसरामध्ये आरडाओरड झाली. गाडी चोरी गेल्यामुळे कृषी अधिकारी हे नाराज झाले होते. या अगोदर सुद्धा दिग्रस तहसीलमध्ये कर्तव्यावर वावरणारे मंडळ अधिकारी श्री रवी काळे यांची सुद्धा 1 ते 1.5 महिना अगोदर पॅशन प्रो गाडी चोरीला गेली होती.
त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख येथे कार्यरत असणारे श्री लवाटे यांची सुद्धा पॅशन प्रो गाडी चोरी गेली होती. तसेच दिग्रस शहरामध्ये गाडी चोरी, मोबाईल चोरी अथवा इतर चोरी करणाऱ्या चोरांवर आळा घालण्यासाठी प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा आवश्यक असताना सुद्धा दिग्रस तहसील कार्यालयामध्ये, दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये व पंचायत समिती दिग्रसच्या कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा आजपर्यंत बसवण्यात आला नाही. प्रशासनाने करोडो रुपये खर्च करून इमारती उभारण्यात आले आहेत, परंतु जनकल्याण हितार्थ शासकीय कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा अत्यावश्यक असताना सुद्धा दिग्रस तहसील कार्यालयामध्ये व इतर शासकीय कार्यालयांमध्ये आज तगायत बसवण्यात न आल्यामुळे अनेक नागरिकांचे व अधिकारी कर्मचारी यांचे गाडी चोरी झाल्यामुळे आर्थिक हानी झाली आहे. यापासून प्रशासन काही शीख घेऊन कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा बसवणार का, कार्यालयांमध्ये CCTV कॅमेरा न बसवण्यामागचा प्रशासनाचा नेमका हेतू काय हे सांगणे आता कठीण झाले आहे. चोरांवर अंकुश बसवण्यासाठी CCTV कॅमेरा आवश्यक झालाय. पोलीस प्रशासनाची वचक नसल्यामुळे चोर निरडावले आहेत. चोरट्यांवर कार्यवाही होत नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे मनोबलसुद्धा अधिक वाढले आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुका हा चोरट्यांचा केंद्रबिंदू मानला जातो. चोरी करण्याचे प्रशिक्षणसुद्धा या शहरातच दिल्या जात असल्याने फार मोठे जाळे नेटवर्क मार्केटिंग गाड्या चोरीच्या माध्यमातून सर्वांना दिसून येत आहे. पोलीस चोर खेळामध्ये दिग्रस शहरामध्ये चोरटे अव्वलस्थानी असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा व्यक्त होते आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. अधिकारी पंचायत समिती इथं कार्यरत आहे. तहसील कार्यालयात मी 5 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात श्री राजपूत साहेब यांच्यासोबत काही विषयांवर चर्चा करायला आलो असता तहसील कार्यालयात मी माझी पॅशन प्रो MH 29 U 43 99 ही गाडी ठेवली असता काम झाल्यावर मी परत आलो असता माझी गाडी इथे नाही आढळली. तर VKB मराठी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.